सध्या संपूर्ण जगात कोरोनानं हाहाकार माजविला आहे भारताचा मुंबईची वाढती संख्या तर अत्यंत धक्कादायक आहे त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील अनेक एसआरपी कंपन्या तातडीनं बोलवून घेण्यात आलेल्या सोलापूर एसआरपी कॅम्प मधील एक तुकडीही कोरोना वॉरियर्स म्हणून मुंबईत दाखल झालीय मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून या सोलापूरच्या शंभर जवानांची अवस्था इतकी बिकट झालीय कि त्यांना रस्त्यावरच्या फुटपाथवरतीच कशी बशी वळकटी पसरवून झोपावं आहे अनेक जण तर अंगावरच्या खाकी ड्रेसनिशीच फुटपाथ वरती झोपण्याचा केविल वाणा प्रयत्न करत आहेत मुंबई पोलीस आयुक्तालय ऑफिसमधील रस्त्यावर हा बाका प्रसंग केवळ कोरोनाच्या भीतीपोटी एसआरपी जवानांवर ओढविला गेलाय ग्रह विभागाच्या आदेशानुसार शंभर जवानांची एक कंपनी मंगळवारी रात्री मुंबईकडे निघाली होती बुधवारी सकाळी पोहोचल्यानंतर त्यांनी रिपोर्ट सादर केला मात्र तुम्ही खूप उशीर केलात असं एका पोलीस अधिकाऱ्यानं अत्यंत तटस्थपणे त्यांना सांगितलं ना त्यांना कुठे बंदोबस्ताचा पॉइंट दिला की राहण्याची वा जेवणाची सोय केली कोरोनाच्या काळात केवळ शंभर जवान बाहेर आले आहेत या भीतीपोटी त्यांना कोणत्या वस्तूलाही हात देण्याची मुभा देण्यात आली नाही गेल्या दोन दिवसापासून शौचालयासाठीही या जवानांची भटकंती सुरू झाली आहे अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या सोलापूरच्या आठ एस आर पी जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त सर्वत्र पसरल्यामुळे या फुटपाथवरील जवानांबरोबरही अनेकांचं वागणं तात्काळ बदललंय आता तुम्हीच सांगा कसं लढणार हे कोरोना वॉरियर्स असा प्रश्न सगळीकडून उठवला जात आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा